नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ट्रॅकरपण यूट्यूब चॅनलवर. आत्ता मी आलो आहे देवगळी बीचला. कशेळी गावाच्या जवळ असलेला देवगळी बीच आणि आत्ता सध्या रस्त्याचं काम चालू आहे, त्यामुळे जवळजवळ तुम्हाला एक साधारण 1 ते 1.5 किलोमीटर चालत जावं लागेल. सो मी चालत जातो आहे. जवळच कनकदेवी मंदिरसुद्धा आहे, सो आम्ही तिथेही भेट देऊन आलो. छान मंदिर आहे, पूर्ण मंदिर होतं, आता रिनोव्हेशन केलं आहे, पूर्ण लाकडी बांधकाम आहे, पाण्यासारखं आहे. जर तुम्ही देवगळी बीचला येणार असाल तर ऑन द वे, सो तिथेही जाऊन या एकदा. ऊन चांगलंच पडलेलं आहे आणि अर्थात आम्ही आता समुद्राच्या जवळ जातो आहे, मग ह्युमिडिटी लेवल वाढली असणार. सो गावाच्या धाराही सुरू होत आहे. देवगळी समुद्रकिनारा आत्ताच रिसेंटली डेव्हलप केला आहे, माझ्या मते साधारण 1-2-3 वर्षापूर्वीच डेव्हलप केलेलं आहे. पण ज्याने कोणी डेव्हलप केलं आहे खूप छान रीत्या डेव्हलप केलं आहे, चांगले पॉईंट्स ठेवले, त्यामुळे पटकन या बीचला पॉप्युलॅरिटी मिळाली. आणि व्हर्जिन बीच आहे, अजून पण व्हर्जिन बीच आहे, बऱ्याच लोकांना अजूनही माहीत नाही आहे. आणि आम्ही अजूनही थोडा डोंगरावरच आहोत, त्यामुळे खाली एकदम मस्त व्ह्यू असणार आहे. मस्त आता हवा सुटलेली आहे, त्यामुळे उन्हाचा काहीच त्रास नाही होत आहे. हा बघा समुद्र, जबरदस्त व्ह्यू तो बघा यार, जबरदस्त. थोडा सूर्य खाली गेला अजून जबरदस्त. ऑलरेडी इथे टपऱ्या लागलेल्या आहेत आणि त्यासोबतच लगेचच प्लॅस्टिकचा कचराही सुरू झालेला आहे. लोकेशन आहे, कृपया प्लॅस्टिकचा कचरा करणं टाळा, आपणच आपली जागा कन्झर्व केली पाहिजे. हो हो हो, जबरदस्त पॉइंट आहे तिथे. आय थिंक केव सारखं काहीतरी दिसतंय, तेही जाऊन बघतो. पण बीच तर जबरदस्त आहे, म्हणजे तुम्ही खरंच बिलीव नाही करणार आहे इंडियामध्ये. पण हो, इंडिया ही काही कमी नाही आहे, आपल्या महाराष्ट्रातही जबरदस्त लोकेशन्स आहेत. तर प्रॉपर पॉप्युलॅरिटी मिळाली पाहिजे आणि मेंटेन ठेवलं पाहिजे, ते जास्त इम्पॉर्टंट आहे. आता जसं बघितलं प्लॅस्टिकचा कचरा झालेला, तो नाही झाला तर मेंटेन राहणार. डेव्हलप तर छानच केलं आहे इथे, मस्त पद्धतशीर पायऱ्या आहेत. काय जबरदस्त पॉइंट आहे, स्पीचलेस. एका साईडला छोटासा बीच आहे आणि बाकी सगळीकडे खडकाळ जमीन आहे, पण समुद्र तर असा तुफान वाटतोय ना, विचारायची सोय नाही. निवांत एका जागे बसलेलं, पूर्ण कम्प्लीट व्ह्यू दिसतोय इथं आणि सनसेटसुद्धा दिसतोय. सनसेट होईला आलेला आहे, सो मजा घेत. कशेळी बीच हा साधारण 2.5 ते 3 किलोमीटर अंतरावर आहे आणि रत्नागिरीपासून साधारण 40 किलोमीटर असेल. राजापूरपासून 35 किलोमीटर आहे. सो नियरेस्ट रेल्वे स्टेशन ॲक्सेप्ट रत्नागिरी किंवा राजापूर आहे, पण तुम्हाला ॲक्सेसिबिलिटी पाहिजे असेल तर रत्नागिरीवरून बेटर आहे. रत्नागिरी आंबोलगड स्टीप नेहमी चालू असतात कशेळीला उतरायचं, आणि मग तिथून साधारण 100 रुपयात तुम्ही कशेळी बीचला पोचाल. स्वतःच्या व्हेकलने यायचं असेल तर देवगळी बीच टाका मॅप्सवर आणि सरळ इथे पोचाल. Thank you.
सो कसा वाटला बीच? भारी है ना? आई होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, अँड लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय अँड टेक केअर.